केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपचा मोठा डाव। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। कॅकच्या अहवालात मोदी सरकारच्या 7 योजनांमधील भ्रष्टाचारावरून ताशेरे ओढण्यात आले आहे। यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। आता काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी कॅकच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। ते शुक्रवारी मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते। विजय वडट्टीवार म्हणाले, कॅकचा रिपोर्ट 2 गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे। एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅकच्या रिपोर्टचा वापर होत आहे। प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरीवर ताशेरे ओढले, यातून हे स्पष्ट होत आहे। कॅकच्या अहवालामागे नितीन गडकरींचं राजकारण संपवायचं हे कारण। नितीन गडकरीविषयी सगळे सांगतात की स्वच्छ प्रतिमा वगैरे, त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे, त्यामुळं त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हे एक कारण असू शकतं, असा आरोप विजय वडट्टीवार यांनी केला। केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे। रस्त्यांच्या त्या समित्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, त्यामुळं या कॅग अहवालावर त्यांची भूमिका नेमकी काय हा प्रश्न उपस्थित होत आहे। केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे, असंही विजय वडट्टीवार यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे।